महत्त्वाची बातमी आहे, अहमदनगरच्या नामकरणावरून भाजपमध्ये वाद बघायला मिळतोय का अशा चर्चा सुरू झाल्यात. गोपीचंद पडळकर आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे अशी चिन्ह आहेत. नामकरणाआधी भावना समजून घ्या असं विखे पाटील म्हणालेत. अहमदनगर नामकरण या गोष्टीचा अंतिम निर्णय झालेला नाही. अहमदनगर नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा होते, पण हे सांगून आपण काय साध्य करतो आहोत? विकासाचा आराखडा आम्ही नगरचा घेतलाय. पर्यटन, औद्योगिक तसंच अनेक विषय माझे अपेक्षित आहेत. माझी अपेक्षा आहे की बाहेरच्या लोकांनी येऊन भाष्य करण्यापेक्षा तिथल्या लोकांच्या भावना काय आहेत त्या समजून घ्याव्यात, जाणून घ्याव्यात. जिल्ह्यातील विकासाबाबत एकत्र येऊन मुद्दे मांडले पाहिजेत असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत. एक प्रकारे हे गोपीचंद पडळकर यांना उत्तर आहे का? त्या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे का? भाजपत या नामांतरावरून वाद आहे का? अशा चर्चा सुरू आहेत. अजून नामकरणाचा अंतिम निर्णय काय झालेला नाही आहे. की अनेक वर्ष संभाजीनगरच्या औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यासंदर्भातली चर्चा आपण ऐकतोय. मला वाटतं नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. जिल्ह्याची विभाजनाची चर्चा विनाकारण आपण करतो. अशा अनेक राज्यातले जिल्हे मोठे आहेत. नाशिक जिल्ह्याचं विभाजनाचा चर्चा प्रश्न आहे, नगर आहे, पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा होते. पण जिल्हा विभाजन करून आपण काय साध्य करतोय? ठाणे जिल्ह्यात एक भौगोलिक स्थिती वेगळी होती, कारण पूर्ण एक आदिवासी भाग वेगळा होता, ज्याचा पालघर जिल्ह्यामध्ये आपण विभाजन केलं. कारण सातपेक्षा जास्त महापालिका एका जिल्ह्यात आहेत ठाण्यामध्ये. तशी स्थिती आपली नगरची नाही आहे. मला वाटतं आता आम्ही जो डेव्हलपमेंट प्लॅन विकासाचा आराखडा जिल्ह्याचा करण्यासाठी घेतलेला आहे, त्याच्या विभागा जिल्ह्याच्या एकूण ज्या क्षमता आहेत तालुक्याच्या असतील किंवा जिल्ह्यामध्ये जी क्षमता आहे, मग ती पर्यटनाच्या बाबतीत असेल, औद्योगिक विकासाच्या बाबतीत असेल, अंतिमतः रोजगार निर्मितीला अधिक प्राधान्य देताना येणाऱ्या तरुण पिढीचं उद्या भविष्य घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. तुमचा विरोध असणार आहे सगळ्या गोष्टीला, कारण बाहेरचा नेता येऊन तुमचं काही संबंध नाही.